नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। सांगली येथील आचार्य आदिसागर मंगल कार्यालय येथे महापालिकेच्या वतीने 100 बेडचे सर्व सोयी सुविधांनी युक्त उभारण्यात येणाऱ्या कोविड सेंटरला खासदार संजय काका पाटील यांनी भेट दिली। या कोविड केअर सेंटरमध्ये देण्यात येणाऱ्या सर्व सुविधांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला। यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस उपस्थित होते। सध्या सांगली जिल्ह्यात कोरोना संसर्गजन्य रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे। त्यातच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात रुग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण जास्त आहे। मर्यादित हॉस्पिटल संख्या, मर्यादित सोयी सुविधा आणि रुग्णांची वाढती संख्या यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना वैद्यकीय सेवा देणे कठीण जात असल्याचे दिसून आल्याने सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने आचार्य आदिसागर मंगल कार्यालय येथे सर्व वैद्यकीय सोयी सुविधांनी युक्त कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहे। आज खासदार संजय काका पाटील यांनी या कोविड केअर सेंटरला प्रत्यक्ष भेट देऊन देण्यात येणाऱ्या सर्व सुविधांचा आणि यंत्रणेचा आढावा घेतला।